500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने देशभरात उडालेली धांदल, या विषयावर प्राध्यापक एच एम देसरडा यांनी एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. केंद्र सरकारने अचानक 500 व 1000 रुपयांच्या नोटा अचानक चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरासह शहरातील सर्व थरातील व्यक्तींमध्ये गोंधळण्याची स्थिती निर्माण झाली असल्याने सामान्य व्यक्ती पूर्णपणे भांबावून गेला असल्याने याविषयी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना प्राध्यापक एच एन देसरडा यांनी विस्तृतरित्या माहिती दिली आहे. 500 आणि 1000 डिनॉमिनेशनच्या म्हणजे या किमतीच्या नोटांचा आहे, तर त्याला तुम्हाला काही भीती बाळगण्याचं कारण नाही. आता याच्यातून सर्व काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल का हे म्हणणं जरा धाडसाचं होईल, कारण ही आवश्यक बाब असली तरी पुरेशी नाही. कारण जे लोक या सगळ्या व्यवहारामध्ये पारंगत आहे, काळा पैसा, आपल्या देशाची जेवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, $2 trillion एवढ्या किमतीची, म्हणजे 130 लाख कोटी रुपयाच्या वरची, त्या अर्थव्यवस्थेला तुम्हाला त्याचे व्यवहार सगळे सुरळीत ठेवण्यासाठी तुम्हाला जे कर बसवायचे ते सरकारने मोठ्या प्रमाणावर बसवता येतील. चलन दुसऱ्या स्वरूपामध्ये, त्याचं स्वरूप, रंग, आकार हे बदलणं, आता हिरव्या रंगाच्या नोटा येतील, तर त्याला ते याच्यासाठी आवश्यक आहे की बऱ्याचशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो जाली नोटा, काउंटरफिट म्हणजे बनावटी नोटा, ह्या 500 मध्ये आणि 1000 मध्ये पुष्कळ जास्त होतात, 100 रुपयामध्ये फार क्वचित होते. म्हणून त्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी, जाली नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल निश्चितच उपयोगी पडेल. सामान्य लोकांनी घाबरण्याचं कारण नाही याच्याशी, कारण कर नाही त्याला डर नाही, पण आपल्या देशात होतं असं करे कोई और भरे कोई, आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर याबाबत सरकारने ज्या सामान्य लोकांच्या अडचणी आहे आणि बँकांनी सुद्धा आणि पोस्ट ऑफिसनी सुद्धा, जेव्हा एवढे लाखो लोक त्यांच्याकडे येतील तेव्हा त्यांना शांतता, संयम आणि सहकार्य करून त्यांना ही योजना आणि याची उद्दिष्ट पुरे करण्यासाठी सहाय्य केलं पाहिजे. 500 आणि 1000 नोटा बंद झाल्याने सोन्याच्या दरात 4000 विक्रमी वाढ झाल्याने सोने 30,000 वरून 34,000 प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 500 आणि 1000 नोटा व्यवहारातून बंद करण्याची घोषणा केली. मध्यरात्रीपासून या नोटांचा वापर बंद करण्यात आला आहे, त्यामुळे देशातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. याचाच परिणाम आज प्रकर्षाने दिसून आला. गुंतवणुकीच्या उद्देशाने महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सराफा बाजारात 500 आणि 1000 नोटा बंद झाल्याचा परिणाम पाहायला मिळाला. यामुळे सोन्याच्या दरात तब्बल 4000 विक्रमी वाढ झाल्याने सोने 30,000 वरून 34,000 प्रति तोळ्यावर पोहोचले. सोन्याची भाववाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेली नसून केवळ भारतीय बाजारपेठेत 500 आणि 1000 नोटा बंद झाल्याने सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र सोने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलंय.